या बातमीचे प्रायोजक द वर्ड ऑफ फॅशन अमृत कलेक्शन. जर तुम्ही आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर कृपया सबस्क्राइब करा. अंमळनेर तालुक्यातील मंगरूळ येथे यावर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे तलाव तुडुंब भरून वाहत आहे. पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावलाय, तसेच शेतीचे उत्पन्न सुद्धा वाढणार आहे. मंगरूळचे माजी सरपंच स्वर्गवासी अनिल अंबर पाटील यांनी जलयुक्त शिवार अभियानाअंतर्गत व विविध शासकीय योजना राबवून तसेच लोकसभागृहातून गेल्या 5 वर्षात तलाव खोलीकरण करून अनेक नाले या तलावात मिळवून दिले. त्याचीच फलश्रुती म्हणून पावसाळ्यात तलाव तुडुंब भरून ग्रामस्थांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत आहे. या ठिकाणी श्रीकांत अनिल पाटील यांच्या हस्ते जलपूजन करण्यात आले. मंगरूळ सह परिसरातील अनेक गावांसाठी जलसंजीवनी देणारा हा तलाव असणार आहे. तलावाचे पात्र खूपच लहान असल्याने पाणी साचण्याचे प्रमाण खूप कमी होते, त्यामुळे गावाला पाणी पुरवठा करताना येणाऱ्या अडचणी स्वर्गवासी अनिल पाटील यांना जाणीव होती. त्यामुळे त्यांनी ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात येणाऱ्या तीव्र पाणी टंचाईवर कायमस्वरूपी मात करण्यासाठी दूरदृष्टी ठेवून तलाव खोलीकरणाचे काम त्यांनी हाती घेतले व आज त्यांचे स्वप्न साकार झाले आहे. परिसरातील शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे. खोलीकरणामुळे तलाव जलमय झाल्यानं गावासह परिसरातील शेती सिंचनाचा व पिण्याचा प्रश्न सोडवण्यात माजी सरपंच स्वर्गवासी अनिल अंबर पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. यामुळे ग्रामीण जनतेसह शेतकरी बांधवांकडून त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी तलावावर गावकऱ्यांनी नारळ अर्पण केले. या प्रसंगी प्राध्यापक संदीप पाटील, भाईदास पाटील, हिरालाल पाटील, कैलास कुंभार, अरुण घोलक, विठ्ठल पाटील, रामलाल पाटील, विश्वास पाटील, अंकित पाटील, निलेश बागुल, पांडुरंग बागुल, अनिल पाटील, अमोल पाटील, भटू पाटील, सुनीलाल पाटील, आधार पाटील, समाधान पारधी यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.